माठातले पाणी पिण्याचे फायदे. माठाच्या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे खनिज असतात. माठ मातीपासून बनलेला असतो, त्या मातीतील हे खनिज पाण्यामध्ये येतात. माठातील पाणी पिल्यामुळे हे खनिज द्रव्ये आपल्या शरीरात येतात आणि या खनिज द्रव्याचा आपल्याला फायदा होतो. माठातील पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. फ्रीजमधले पाणी पिल्याने सर्दी, खोकला, टॉन्सिल यासारखे त्रास होऊ शकतात. या उलट माठातले पाणी पिल्याने गळ्याला, घशाला थंडावा मिळतो. माठातले पाणी पिल्यामुळे उष्माघातापासून, त्याला सनस्ट्रोक असेही म्हणतात, याच्यापासून बचाव होतो. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे अनेक जणांना उष्माघाताचा त्रास होतो. काही जणांचा तर उष्माघातामुळे मृत्यू देखील होतो. उन्हाळ्यात जर पोट खराब झाले असेल तर माठातील पाणी पिल्याने त्यापासून आराम मिळतो. माठातील पाणी पोटातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करते. तसेच हे पाणी पिल्याने पोटात होणारे गॅस देखील कमी होण्यास मदत होते. माठातले पाणी हे पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम देतात. माठातले पाणी पिल्याने रक्तदाब, त्याला ब्लड प्रेशर असेही म्हणतात, हा देखील नियंत्रित राहतो. माठातील पाणी पिल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. फोड आणि मुरमे यापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे त्वचा चमकदार दिसायलाही मदत मिळते. माठातले पाणी शुद्ध करण्याचे काम माती करते. पाण्यातील विषारी द्रव्य माती शोषून घेते. म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी माठातलेच पाणी प्यावे. माठातलं पाणी पिल्यानं मेटाबॉलिझमची प्रक्रिया सुधारते. वारंवार लागणारी तहान आणि घशाला पडणारी कोरड यासाठी माठातले पाणीच रामबाण उपाय आहे. तरी मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी माठातलं पाणीच प्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर.